श्रीनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेदी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। और हम चाहते हैं कि यहाँ पे हमारा जो डिस्ट्रिक्ट का काम हो और हमारे क्लब का काम हो बड़ी स्केल के ऊपर हो, और हम समाज सेवा बड़े स्केल के ऊपर करना चाहते हैं। और हमारी जो मैडम है नारखेड़े जी, हमारी जो यहाँ पे प्रिंसिपल है और हमारे क्लब की प्रेजिडेंट है, शी इज़ वेरी मच कैपेबल टू डू ऑल दीज थिंग्स। और मैडम हमारे को आपसे बहुत बड़ी उम्मीद है, और जो हमारे प्रजा यहाँ की जो चाह रहे हैं, जो यहाँ के मतलब चाह रहे हैं, उसमें अपने को थोड़ा सा ध्यान दे करके हम उसको बहुत आसानी से काम कर सकते हैं। और ये एक ऐसा मौका है कि भाई हम लोग अपना थोड़ा बहुत कंट्रीब्यूशन डालेंगे तो ये बहुत बड़े स्केल के ऊपर समाज सेवा हो सकती है। धन्यवाद। नमस्कार, ॲक्टिव मराठी यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। रायगड जिल्ह्यातील उरण शहरात श्री दत्तजयंती निमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन तर उरण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी केले भाविकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन। रायगड जिल्ह्यातील उरण शहरात श्री दत्तजयंती सालाबादप्रमाणे साजरी होत असते। या ठिकाणी मोठी यात्रा भरते। या यात्रेत उरण शहरासह रायगड, मुंबई व विविध ठिकाणाहून लाखो भाविक येत असतात। तसेच या यात्रेत मोठ्या संख्येने विविध दुकानदार, फेरीवाले आपली दुकाने थाटून बसतात। या सर्वांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी उरण शहर पोलीस ठाण्यावर असते। यावेळी नाताळ, दत्तजयंती व नवीन वर्ष एका पाठोपाठ असल्याने या पोलिसांची जबाबदारी वाढली आहे। या अनुषंगाने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी या बैठकीत मार्गदर्शन करताना अधिक माहिती दिली। तसेच उरण शहरातील दत्तमंदिराचे विश्वस्त व पुरोहित ओमकार बैरागी यांनी दत्तमंदिराविषयी माहिती दिली आहे। या यात्रेत सालाबादप्रमाणे उरण लायन्स क्लब व आनंद मेळाव्याचे अध्यक्ष तथा लायन्स क्लब चेअरमॅन सतीश गाडे यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे स्वर्गीय गो ना अक्षीकर विद्यासंकुलनाच्या मैदानावर आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या आनंद मेळाव्याचे उद्घाटन लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF ला अमरचंद शर्मा आणि ला आशा शर्मा यांच्या शुभहस्ते 24 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा निलिमा नारखेडे, लायन्स क्लब पदाधिकारी ला विजय गणात्रा, ला नमिता मिश्रा, ला सेक्रेटरी प्रकाश नाईक, ला खजिनदार नरेंद्र ठाकूर, उरण शहर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनंत गायकवाड, सौ गायकवाड, ला प्रमिला गाडे, डॉक्टर संतोष गाडे, डॉक्टर प्रीती गाडे, ला समीर गाडे, ला अलका कुथे, ला प्रदीप थळी, ला समीर तेलंगे प्रेक्षक उपस्थित होते। ही आहेत क्षणचित्रे। ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव मराठी न्यूज यूट्यूब चॅनल, रायगड विभाग, संपादक रमेश थळी, उरण रायगड। आपल्या उरणमध्ये दत्तजयंती सोहळा आता 26 तारखेला होतो आहे। या दत्तजयंती सोहळ्यानिमित्त 2000 जवळजवळ पैसे भाविक येत असतात। या संदर्भात आपला बंदोबस्त व्यवस्था काय असेल? दत्तजयंती हे उरण गाव हे जुनं आणि पारंपरिक गाव आहे, आणि उरणच्या दत्तजयंतीला ही जुनी एक परंपरा लागलेली आहे। त्या परंपरेच्या अनुषंगाने पंचक्रोशीतील लोक या दत्तजयंतीनिमित्त दत्ताची मंदिरात दर्शनासाठी येत असतात, आणि एक यात्रेचं स्वरूप त्यानिमित्तानं आपल्याला या उरण शहरात मिळत आहे। नागरिकांना या दत्तजयंतीमध्ये कोणत्याही प्रकारे असुविधा होऊ नये या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडून 100 पोलीस आणि 15 अधिकारी अशा लोकांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे। ठिकठिकाणी ज्या ठिकाणी वाहनांची ये जा करण्यासाठी अडचण होणार आहे,
त्या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात येणार आहे. तर नागरिकांना माझं हेच आव्हान आहे, आपण येताना चार फाट्याच्या अगोदरच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करून पायी. देवळाची परंपरा किती वर्षापासून सुरू आहे? 1926 साली या मंदिराची स्थापना झाली, मूर्तीची आणि मंदिराची. 26 साली कौलारू मंदिर होतं, 86 साली याचे आता तुम्ही मंदिर बघताय. मंदिराचा जीर्णोद्धार करून हे मंदिर बांधलं जातं, तेव्हापासून परंपरा चालू आहे आपली. त्याच्यानंतर दत्त जयंतीला पहाटे 3 वाजता पूजा होते, पंचामृताचा अभिषेक होतो, विविध फळांच्या रसांचा अभिषेक केला जातो, त्यानंतर मूर्तींना सजवली जाते, दागिने घातले जातात मूर्तीचे, त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवला जातो, आरती केली जाते. नंतर संध्याकाळी 6 वाजता आरती, 6:20 जो जन्म आहे जन्मवेळ दत्ताची, त्यावेळी आरती केली जाते. नंतर रात्री 9 वाजता पालखी निघते, ती पालखी मंदिराला 5 प्रदक्षिणा मारून गणेश चौकाचे राम मंदिर आहे त्या राम मंदिरात तिथे आरती केली जाते, भजन घेतलं जातं आणि परत भजनाच्या गजरामध्ये पालखी देवळात होते आणि उत्सवाची सांगता. ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.